नमस्कार, मैं विशाल परदेशी, स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। जाणून घेणार आहोत आता या क्षणापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 3 वाजता बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर चर्चा होणार आहे। तसंच लॉकडाऊन मध्ये आणखी काही शिथिलता देऊ शकतो का या संदर्भातही चर्चा होईल। शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तसंच दूध संकलन आणि वितरकांच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आज मराठा आरक्षण उपसमितीची सुद्धा बैठक होणार आहे। मंत्रालयात ही बैठक पार पडणार असून 15 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणी संदर्भात या बैठकीत चर्चा होईल। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिक मालेगाव दौऱ्यावरती आहेत। नाशिकमध्ये काही वेळापूर्वीच त्यांनी कोविड वॉर्डची पाहणी केली आणि यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर तसंच सर्व प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते। कोविड वॉर्डची पाहणी करून उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला। राज्यात गेल्या 24 तासात 24 पोलिसांना कोरोनाची लागण झाली तर सुदैवाने कुणाचाही मृत्यू झालेला नाहीये। सध्या राज्यात 1113 पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे तर आजपर्यंत कोरोनामुळे 71 पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला। राज्यातील कंटेनमेंट झोन मधील नसलेली हॉटेल, गेस्ट हाऊस आणि लॉज आज खुली होणार आहेत। पुण्यात मात्र सर्व हॉटेल्स बंदच राहणार आहे। हॉटेलमधील 33% खोल्या ग्राहकांना देता येणार आहेत आणि उर्वरित 67% खोल्यांचा वापर पालिका क्वारंटाईनसाठी करू शकते असं नियमांमध्ये स्पष्ट म्हणण्यात आलंय। आजपासून मुंबईतील हॉटेल सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले असले तरी अनंत अडचणींमुळे हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल सुरू करता येत नाहीत, कारण 33% बघून हॉटेलच्या 67% रूम्स या पालिका जमा असतील आणि याबाबत अजूनही हॉटेल व्यावसायिकांना पालिकेकडून स्पष्टता देण्यात आलेली नाही। पुण्यातील हॉटेल्स तुर्तास बंद राहणार आहेत। पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। तर शुक्रवारच्या आढावा बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। बुधवारपासून राज्यातील हॉटेल्स लॉज खुले होणार आहेत, मात्र पुण्यात तुर्तास हॉटेल्स बंद राहणार हे स्पष्ट झालंय। सचिन तेंडुलकरनं सेवन हिल्स हॉस्पिटल आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या प्लाझ्मा डोनेशन सेंटरला भेट दिली आणि या प्लाझ्मा डोनेशन सेंटरचं उद्घाटन केलं। लॉकडाऊन सगळ्या व्यवसायांवर परिणाम झालेला आहे लॉकडाऊनमुळे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। मार्केटचं विकेंद्रीकरण करायचं आहे असं पुण्यातल्या व्यापाऱ्यांच्या मनात आहे असे शरद पवार यांनी म्हटलंय। पुण्यातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आणि यावेळी त्यांनी काल मातोश्री भेटीबद्दल पण विरोधकांना उत्तर दिलं। लॉकडाऊनच्या काळात चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या समस्या पाहून राजकारणात येण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी दिली आहे। बेर्डे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला। त्यावेळी प्रिया बेर्डे यांची दोन्ही मुलं उपस्थित होती। नाशिक शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली। गेल्या 24 तासात 183 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 6 जणांचा बळी गेला आहे। रुग्णसंख्येबाबतीत दररोज उच्चांकी नोंद होत असल्याची माहिती समोर आली आहे। परळी शहरातील SBI बँकेचे 8 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंता अधिक वाढली आहे। हे दोन्ही कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी एका समारंभातही सहभागी झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। दरम्यान आरोग्य विभागाने परळी शहर आणि परिसरातील 2000 अधिक लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेले आहे आणि त्यामुळे परळी शहरात संचारबंदी लावण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे। पुण्याच्या महापौरांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला आहे। काळजी घेऊन लवकरात लवकर बरं होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या। फील्डवर काम करत असल्याबद्दल त्यांचं कौतुक देखील केलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतल्या निवासस्थान असलेल्या राजगृहाची अज्ञात त्यांनी तोडफोड केली। घराच्या आवारातील कुंड्यांची नासधूस करण्यात आली, काचांवरही दगड मारण्यात आले। हल्लेखोरांनी घराबाहेरचे CCTV देखील फोडले। दोघेही हल्लेखोर फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे। दरम्यान आंबेडकर कुटुंबियांनी CCTV फुटेज पोलिसांना दिलं। दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी ट्विट केलंय। दादर इथल्या राजगृह या डॉक्टर आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्ह आहे। याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरू असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल असं अनिल देशमुखांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी ट्विट करत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली। यांनी स्वतः भीमराव आंबेडकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली, तसंच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं।
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या राजगृहाच्या आवारातील अज्ञातांनी तोडफोड केली. घराच्या आवारातील कुंड्यांची नासधूस करण्यात आली. काचांवरही दगड मारण्यात आले. हल्लेखोरांनी घराबाहेरचे सीसीटीव्ही देखील फोडलेले आहेत. दोघेही हल्लेखोर फरार आहेत आणि त्यांचा शोध आता सुरू आहे. राजगृहावरील तोडफोड प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला शांतता ठेवण्याचं आवाहन केलेलं आहे. पोलिसांनी चोख काम केलेलं असून जनतेनं राजगृहाच्या आजूबाजूला जमू नये अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य विचारांवरील श्रद्धेला कोणी धक्का लावू शकत नाही. राजगृह तोडफोडीची घटना निषेधार्ह असून ती विकृत मानसिकतेतून घडलेली आहे. तर शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आलेली असून प्रत्येकाने शांतता संयम पाळण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी ट्विट केलं आहे. दादर इथल्या राजगृह या डॉक्टर आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्ह आहे. त्याबाबत पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला असून दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असं अनिल देशमुखांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी ट्विट करत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली. मी स्वतः भीमराव आंबेडकर यांच्याशी फोनवर चर्चा केली तसंच अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. तर संभाजीराजे छत्रपती यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानावर दगडफेक करणाऱ्यांना शोधून तात्काळ कार्यवाही शासनाने केली पाहिजे अशी मागणी केली. या घटनेचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो अशी भावना खासदार छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटमधून व्यक्त केली आहे. आजही महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर या महापुरुषांच्या संस्कारांनी चालतो असे त्यांनी म्हटलं. राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोले यांनी निषेध नोंदवला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान राजगृह या ठिकाणी काही अज्ञात समाजकंटकांकडून तोडफोड करून नुकसान केल्याचं कळलं. राजगृह अनेकांचं प्रेरणास्थान आहे. आयुष्य जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध असल्याचं डॉक्टर अमोल कोले म्हणाले. एक शरद सगळे गारद अशी टॅग लाईन घेऊन शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्या पहिल्या भागाचा प्रोमो आज प्रसिद्ध करण्यात आला. पहिल्या भागात कोरोनाचा सुरू असलेला प्रादुर्भाव ते राम मंदिरपर्यंतच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. येत्या शनिवारी या मुलाखतीचा पहिला भाग सामना वृत्तपत्र आणि डिजिटल माध्यमांवर प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्रातलं सरकार हे खिचडी सरकार नाही, त्यामुळे ते पुढची 5 वर्ष टिकेल असा पुनरुच्चार खासदार संजय राऊत यांनी केला. तर आमच्याकडे आमच्यामध्ये अंतर्विरोध काय अंतरपाठ सुद्धा नाही असं भाष्यही त्यांनी केलं. राज्य सरकारने बदल्यांसंदर्भात नव्याने आदेश काढला. साधारणपणे मे महिन्यात बदल्या केल्या जातात पण सध्या कोरोनाच्या संकटामुळे जुलैपर्यंत बदल्यांच्या निर्णयात बदल करण्यात आला. आधी सरकारनं बदल्या करू नये असा आदेश काढला होता पण नगरविकास आणि गृहमंत्रालयात बदल्या होत होत्या, त्यामुळे इतर विभागाचे अधिकारी आणि मंत्री आग्रही असल्यानं सरकारनं नव्यानं निर्णय घेतल्याची चर्चा. ग्रामीण रस्ते बांधणीसाठी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे प्रस्तावच पाठवलेला नाही. अन्य राज्यांसाठी 17,000 किलोमीटरचे रस्ते मंजुरी झालेत अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने आढावा घेऊन हे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश द्यावेत असं आवाहन त्यांनी केलं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांची 605 कोर्सेसची निम्मी फी ओबीसी विभाग भरणार का उच्च शिक्षण विभाग? चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सरकारला सवाल केला. सारथीची स्वायत्तता कुठे आहे असा सवालही त्यांनी विजय वडेट्टीवार यांना विचारला. अहमदनगर इथल्या शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश हा महाविकास आघाडीतील अंतर्गत प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यात मांडली. कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर करण्यात आली. नागपूर मध्यवर्ती कारागृहात परतलेल्या मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 28 दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. न्यायमूर्ती झेड ए हक आणि नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला. गवळीने कारागृह प्रशासनाकडे 30 नोव्हेंबर 2019 रोजी सादर केलेला संचित रजेचा अर्ज फेटाळण्यात आला होता. कोल्हापुरात पावसाची संततधार कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. बंधारे पाण्याखाली गेल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 21 फुटांवर गेली आहे. राजीव गांधी फाउंडेशनचं चौकशी प्रकरणी ईडीच्या विशेष संचालकांच्या नेतृत्वात समितीचं गठन करण्यात आलं आहे. गृहमंत्रालय या प्रकरणी समिती स्थापन करणार आहे, त्यामुळे गांधी परिवाराला केंद्र सरकारचा हा मोठा धक्का मानला जातोय. तसंच राजीव गांधी फाउंडेशनच्या चौकशीसोबत इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचीही चौकशी होणार आहे.
भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत देशाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. सुरक्षा समितीची बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित असतील. त्याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि गुप्तहेर खात्याचे प्रमुखही हजर राहतील. गलवान खोऱ्यातून अखेर चीनी सैन्य मागे हटलंय. सॅटेलाइटद्वारे गलवान खोऱ्याची घेतलेली ताजी छायाचित्र उपलब्ध झाली आहेत. आधी चीनची पीपल्स रिपब्लिकन आर्मी ज्या ठिकाणी होती तिथून ती आता मागे हटली असल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांच्यात चर्चा झाल्यानंतर चीननं सैन्य मागे घेतलंय. भारत चीन तणावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय. त्या करारामध्ये नेमकं काय होतं असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कानपूर हत्या प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपी अमर दुबेला ठार करण्यात पोलिसांना यश आले. पहाटेच्या सुमारास उत्तर प्रदेशच्या हमीरपूर मौधा पोलीस स्टेशन परिसरात एसटीएफ आणि स्थानिक पोलिसांच्या चकमकीत विकास दुबे टोळीच्या क्रूर गुन्हेगाराला ठार करण्यात यश आलेलं आहे. विकास दुबेचा क्रूर गुन्हेगार अमर दुबेला पोलिसांनी ठार केले. कानपूर हत्या प्रकरणातील तो मोस्ट वॉन्टेड आरोपी होता. कुख्यात गँगस्टर विकास दुबेच्या साथीदाराला पण अटक करण्यात आली आहे. विकास दुबेचा साथीदार श्यामू वाजपेयीला अटक झाली असून विकास दुबेच्या गावात पोलिसांकडून छापेमारी करण्यात आली. दरम्यान ग्रेटर नोएडामध्ये विकास दुबेच्या अटकेसाठी पोलिसांनी छापा टाकला होता. कोरोना महामारी सुरू असताना आज पहिली टेस्ट मॅच खेळली जाणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये हा सॅनिटाईज केलेला सामना होणार आहे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत. नाणेफेक झाल्यावर कॅप्टन्स हात मिळवणार नाहीत. तसंच मध्ये ब्रेक घेऊन स्टम्प्सही सॅनिटाईज केले जातील. महेंद्रसिंग धोनी सध्या शेती कसण्याचा आनंद घेताना बघायला मिळतोय. लॉकडाऊनमध्ये माहीने शेतात काम करणं पसंत केलं. लॉकडाऊन काळातल्या सेवेचा सदुपयोग करत तो शेतात घाम गाळत असल्याचं पाहायला मिळालं. धोनीच्या शेतातल्या फोटोंमध्ये तो एका ट्रॅक्टरमधून शेत नांगरताना बघायला मिळतोय आणि त्यामुळे धोनीने निवृत्तीनंतर नेमकं काय करायचं याचा विचार फार पूर्वीपासून केलेला दिसतोय. समुद्रातील गरिमी काव्याचे जनक कान्होजी आंग्रे यांचा जीवनप्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारताचे पहिले नौदल प्रमुख ज्यांच्या समुद्रातील शिवाजी म्हणून अखंड मुलखात परिचय होता त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त समुद्रालाच ठाऊक होता असे भारताचे पहिले नौदल प्रमुख म्हणजेच सरखेल कान्होजी आंग्रे. कान्होजी आंग्रे यांची शौर्यगाथा लवकरच कान्होजी आंग्रे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. डॉक्टर सुधीर निकम लिखित हा चित्रपट 2022 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता नव्या कोरा मीटिंग ॲपबद्दल. खरं तर लॉकडाऊनमुळे सगळीकडे झूम मीटिंग हे ॲप प्रसिद्ध झालं आणि त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात झाला. मात्र हेच ॲप सुरक्षित नसल्याचंही सांगण्यात आलं. त्यामुळे मीटिंग ॲपसाठी एक नवा पर्याय समोर आला आणि तो आहे जिओ मीट ॲपचा. जिओ मीट ह्या ॲपमध्ये वापरकर्त्यांच्या माहितीच्या सुरक्षेसाठी संपूर्ण खबरदारी घेण्यात आली आहे आणि त्यामुळे हॅकर्सपासून वापरकर्त्यांची गोपनीय माहिती सुरक्षित ठेवण्याकरता मदत होईल. सध्या हे ॲप गुगलच्या प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे तर लवकरच iOSवर सुद्धा उपलब्ध होणार आहे. बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याच्या परिसरात असलेलं गुलमोहराचं झाड उन्मळून पडल्यानं बिग बी भाऊक झाले. गेली 43 ज्या गुलमोहराने बच्चन कुटुंबाची साथ दिली ते असं उन्मळून पडल्यानं काय वाटतंय ते आपल्या ब्लॉगमध्ये बिग बीने लिहिलंय. गुलमोहरासोबतच्या आठवणी ब्लॉगमध्ये शेअर करत त्यांनी कविता लिहिली आहे. गुलमोहराच्या झाडासाठी कविता करत त्यांनी झाडाचं महत्त्वही सांगितलं. हाँगकाँगचे नेते कॅरी लॅम यांनी नवीन सुरक्षा कायद्याची जोरदार पाठराखण केली. नवीन कायदे संपूर्ण घटनात्मक, कायदेशीर आणि नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांकडून नियमानुसार कारवाई केली जात असल्याचंही लॅम यांनी सांगितलं आहे. तसंच कायद्याबाबत अपप्रचार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेतल्या टेक्सास इथल्या तळावरून बेपत्ता झालेल्या व्हेनेसा गिलिन या महिला सैनिकाचा मृतदेह शोधण्यात पोलीस तपास यंत्रणांना यश आले. 2 महिन्यांपूर्वी ती बेपत्ता झाली होती. फोर्ट हूड जवळ एक मृतदेह पुरल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती. तळावरील एका सहकाऱ्यानं या महिलेची हत्या केली आणि नंतर मृतदेह निओन नदीजवळ पुरला. खासगी विमानानं देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पनामाच्या माजी अध्यक्ष रिकार्डो मार्टिनेलीच्या 2 मुलांना अटक करण्यात आलेली आहे. लुईस एरिक आणि रिकार्डो अल्बार्टो मार्टिनेली अशी या दोघांची नावं असून त्यांना
ग्वाटेमाला इथून अटक करण्यात आली. या दोघांवर लाच घेणे, सरकारी निधीचा दुरुपयोग, भ्रष्टाचार असे विविध आरोप ठेवण्यात आलेले. 2017 पासून हे दोन्ही भाऊ बेपत्ता होते. संयुक्त अरब अमिरातीच्या मंगळ मोहिमेला या महिन्यात सुरुवात होणार आहे. 2014 साली या मोहिमेची घोषणा करण्यात आली होती. 7 महिन्यांनंतर म्हणजेच UAE च्या 50व्या वर्धापन दिनी 2021 मध्ये यान मंगळावर दाखल होईल. आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया, युरोपियन अंतराळ संस्था आणि भारताच्या मंगळ मोहिमांना यश आलं आणि या मोहिमेमुळे मंगळाच्या वातावरणाची सखोल माहिती मिळेल अशी आशा शास्त्रज्ञांना आहे. इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयानं हेरगिरी करणाऱ्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याचं जाहीर केलं. या उपग्रहामुळे संपूर्ण प्रदेशातील धोकादायक स्थळांवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे. OFAC-16 असं या उपग्रहाचं नाव असून इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्री समवेत संरक्षण मंत्रालयानं हा उपग्रह विकसित केला. इराणमधील भूमिगत आण्विक प्रकल्पात लागलेल्या आगीची छायाचित्र समोर आली आहेत. नागरी आणि सैन्य अशा दोन्ही उद्देशांसाठी युरेनियम समृद्ध करण्याचं काम या प्रकल्पात चालत होतं असं इराणनं सांगितलं. या आगीमुळं प्रकल्पाचं नुकसान झालं असून तो पूर्ववत होण्यात काही काळ लागू शकतो असं इराणी सरकारनं सांगितलं. पण या आगीस इस्रायल कारणीभूत आहे का याबाबत थेट आरोप करणं इराणनं टाळलं. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आपल्या उर्वरित 2 वर्षांच्या कालखंडातील उद्देशाबाबत भाष्य केलं. कोरोना संकटातून देशाला बाहेर काढणं ही आपली प्राथमिकता असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच देशात ऐक्य महत्वाचं असून कोणत्याही भेदभावाला थारा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. याचाच एक भाग म्हणून कृष्णवर्णीयांवर अत्याचाराचा आरोप असलेल्या एका ज्येष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याला निलंबित केलं. फ्रान्सच्या आधुनिकीकरणाला चालना देताना नागरिकांचं स्वातंत्र्यही जपलं जाईल असा विश्वास त्यांनी जनतेला दिला. रशियातील सेंट पीटर्सबर्गच्या विमानतळावर FC झेनित संघाचं चाहत्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आलं. FC झेनितचं स्थानिक फुटबॉल स्पर्धांचं त्यांनी विजेतेपद पटकावलेले. फटाके वाजून झेंडे फडकावत संघाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी सामाजिक अंतराच्या नियमांचा चाहत्यांना विसर पडला. FC झेनितचं हे 6वं रशियन विजेतेपद असून त्यांनी मॉस्कोच्या CSKA शी बरोबरी साधली आहे. कोरोनामुळे जीवनशैलीत मोठे बदल झालेले आहेत. बाहेर जाताना मास्क वापरणं बंधनकारक आहेच, पण दुकानात, बँकांमध्ये स्वच्छतेचे नियम आणखी कडक करण्यात आलेले आहेत. न्यूयॉर्कमध्ये लॉकडाऊनमुळे झालेल्या नुकसानीतून सावरताना ग्राहकांसाठी दुकानात विविध ऑफर्स देण्यात आलेले आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी जास्त रुग्ण असलेल्या 15 राज्यांमधून शिकागोमध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कडक करण्यात आलेले आहेत. या प्रवाशांना 2 आठवडे क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. केवळ वैद्यकीय सुविधा किंवा कोरोना चाचणीसाठीच बाहेर पडण्याच्या सूचना या प्रवाशांना देण्यात आलेल्या आहेत. इंग्लंडमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर आता पुन्हा एकदा जनजीवन पूर्वपदावर येताना दिसतं. विशेषतः लग्नाळूंना मोठा दिलासा मिळाला. कोरोनामुळे इंग्लंडमध्ये शेकडो विवाह रखंड होते, मात्र आता प्रशासनानं विवाह सोहळ्यांना परवानगी दिली आणि त्यामुळे शनिवार आणि रविवारचा मुहूर्त साधत अनेक जण विवाह बंधनात अडकले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अशा कार्यक्रमांना परवानगी देताना काही नियम घालून दिले आहेत. अशा सोहळ्यात केवळ 30 जणांना सहभागी होता येणार आहे. तसंच फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्याची सक्ती करण्यात आली. चीनमध्ये आणखी एक आजारानं डोकं वर काढलंय. चीनच्या उत्तर भागातील मंगोलिया क्षेत्रात ब्युबोनिक प्लेग आजार असल्याची माहिती. ब्युबोनिक प्लेग बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर आता प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. ब्युबोनिक प्लेग बाधित रुग्ण बायानूरमधील एका रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तिथल्या आरोग्य कमिशननं दिली आहे. दरम्यान चीनमध्ये अद्यापही प्लेग केसेसची संख्या कमी असल्याचं चीनच्या राष्ट्रीय आरोग्य कमिशननं सांगितलं आहे. प्रथम वेळी झाले का ब्रेकची ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 लोकप्रिय.